अरे तुझी पिढी पण असंच विचार करायला लागली तर काय करायचं रे अर्जुन? जगात अजूनही प्रामाणिक दुसऱ्यासाठी झटणारी माणसं आहेत. साहेब, साहेब ही ती नोटीस आहे. सॉरी मॅम, पण तुम्हाला तो टॅक्स भरावाच लागेल. अहो पण 2.5 लाख भरायला नाही येत आता आमच्याकडे. हो कसं आहे, जेवढी मालमत्ता मोठी तेवढा कर मोठा. अहो मालमत्ता नाही आहे ती, घर आहे आमचं, ते कुटुंब आहे आमचं. म्हणजे आमची एकमेकांशी रक्ताची नाती नाहीये, पण आमची मनं जुळलेली आहेत. त्यात घरात मी एकटी कमावणारी आहे साहेब. आमच्या काकांना किडनीचा त्रास आहे, काकूंना नीट चालताही येत नाही. मानसी, रश्मी, सोमू शाळेत जातात, त्यांचाही खर्च आहे. मी तुमच्या आश्रमाबद्दल ऐकून आहे मॅम. हो ना, मग तुम्हाला माहितच असेल ना की आम्हाला आत्ता एवढी रक्कम भरणं शक्य नाहीये. म्हणजे पैसे भरायचं नाही असं मी म्हणतच नाहीये, पण आत्ता एवढी मोठी रक्कम भरणं खरंच शक्य नाहीये साहेब. माझ्या ओळखीत एक मुलगी आहे जिच्यावर आपल्या दोघांचाही विश्वास राहू शकेल. मुलगी? ती क्वालिफाईड आहे ना, तिला संग रेझ्यूम पाठवायला, मी इंटरव्ह्यू लाईन अप करतो. आणि अरे पण आधी आपल्याला विचारायला हवं ना, म्हणजे ती दुसरीकडे कुठे जॉब करत असेल किंवा तिला आपल्या बरोबर काम करण्यामध्ये इंटरेस्टच नसेल तर विचारायला तरी हवं. सिनियर आपल्याकडे काम करायला लोक उड्या मारतात. इतर मुलींसारखी मुलगी नाही आहे ती. मी स्वतःच जाऊन. तू कुठे निघालास? अरे आपल्या ड्रायव्हरला त्या मुलीबद्दल माहिती आहे, त्या मंदिराच्या पुजाऱ्याने तिच्याबद्दल त्याला काहीतरी सांगितलं होतं. मी पत्ता शोधून काढतो आणि जाऊन भेटून येतो ना तिला. हे सगळं तू स्वतः करणार आहेस. आपली काम आपणच करायला हवीत ना. वेट, जाधव मामा, जाधव मामा, यांना सांग. बोला साहेब. अरे जाधव, आपल्याला ती देवळात जी मुलगी भेटली होती आठवते आपला, ती प्रार्थना करणारी? हा तीच. ती तिचा जरा पत्ता शोधून काढ आणि तिला सांग की मी बोलवले काम आहे माझं म्हणून. मंदिरातल्या पुजाऱ्यांना विचारतो ती कुठं भेटेल. लवकर. हो बस खुश. बस आता तुम्ही घेणार चहा? नाही नको. मॅडम कसं आहे ना की माझ्या हातात खरंच फारस काही नाहीये, पण मी तुमच्यासाठी एक करू शकतो. काय साहेब? साहेब तुम्हाला जे शक्य असेल ते करा प्लीज. आमच्या डोक्यावरचं छप्पर नको जायला. मधुभाऊंना पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे, धक्का बसेल त्यांना. मधुभाऊ म्हणजे आमचे जागेचे मालक. कसं आहे ना मॅडम, हा टॅक्स सर तुम्हाला भरावाच लागेल. एक करू शकतो आपण, सगळी रक्कम एकाच वेळी जमत नसेल तर दर महिन्याला 15-15 हजार भरायला जमेल. हो जमव तेवढं आम्ही. ठीक आहे, मग वर्षभरात भरून टाका. काय थोडासा वेळ लागेल पण मी करीन मॅनेज ते. साहेब खरंच आमचं खूप मोठं टेन्शन जाईल, तुमची आभारी आहे मी. नाही हो, त्याची काय फार आवश्यकता नाही. कसं आहे ना आजकालच्या काळात तुमच्यासारखी आणि मधुभाऊंसारखी माणसं फार दुर्मिळ आहे. बघा आता मला जेवढं शक्य होतं तेवढं मी तुमच्यासाठी केलं. एक काम करतो, आता मी पेपर वर्क चालू करतो, तुम्ही उद्या परवा मध्ये पहिला हप्ता भरून टाका. बरं चालेल, खरंच तुमची खूप आभारी आहे मी, येते मी. या. तुझ्यामुळे आता तो कस्टमर चिडून निघून गेलाय. तुझ्यामुळे फायदा तर एक पैशाचा होत नाही, पण नुकसान मात्र कमालीच होता. सर थोडं तरी समजून घ्या ना. अहो त्या ऑफिसमध्ये त्या सरकारी ऑफिसरने माझी काही ओळख पाळत नसताना माझी मदत केली आहे. सर तुम्ही तर वर्षभरापासून मला ओळखताय, मी एक दिवस अर्धा तास उशिराने आले तर तुम्ही. वा 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 वा, म्हणजे तू उशिरा पण यायचं आणि वरून मला शहाणपणा शिकवायचा? नाही सर असं नका म्हणू. नाही 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 नाही, तुझ्यामुळे मी शिव्या पण खायच्या, कस्टमर पण घालवायचे, वरून तुझं बोलणं पण ऐकायचं. आता अजून काय सेवा करू तुझी, काय आज्ञा आहे बोल बरं. सर प्लीज असं म्हणू नका ना सर, माझी ना खरंच खूप अडचण आहे. मला आश्रमासाठी 2 दिवसात 15 हजार जमा करायचे सर. तुम्हाला थोडी विनंती करते,
मला मदत करू शकाल का सर प्लीज? बस एवढंच, पैसेच हवेत ना, आत्ता देतो ना। हे घे 800 रुपये। 800? 800? हो, हा तुझा महिन्याचा हिशोब हा घ्यायचा आणि तो दरवाजा आहे ना तिकडनं चालू पडायचं आणि पुन्हा मला तुझा चेहराही दाखवायचा नाही। सर सर असं नका करू प्लीज सर। नाही 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 नाही, आता ना तू फक्त आश्रमाचंच काम सांभाळायचं। तुला उशीर होतो कारण आश्रम, तुझं कामात लक्ष लागत नाही कारण आश्रम। सर प्लीज प्लीज असं करू नका ना सर, मला समजून घ्या सर, मला या नोकरीची खूप गरज आहे। मी मनापासून काम करीन, पुन्हा उशिरा नाही येणार सर, आणि मी घरात एकटी कमावणार आहे। माझी ही नोकरी गेली तर मी आता जर तर नाहीच, तुझी नोकरी गेली आता चालायला लाग। सर सर प्लीज, तुला सांगितलं ना नेग इथून, तुझं हे रडकं तोंड पाहिलं ना तर अजून 2-4 कस्टमर निघून जातील। नेग म्हणतो ना। हा चांगलं आहे, पण हा जर बॅकग्राऊंड चेंज केला तर कसं वाटेल बघ जरा, प्रयत्न कर। नमस्कार। नमस्कार, बोला। सायली मधुकर इथेच काम करतात ना? करत होती, पण तिचा आता अक्षर प्रिंटिंग सर्व्हिसेसशी काहीही संबंध नाही। तुम्हाला काय छापायचंय बोला? काही नाही, त्यांचा पत्ता मिळेल का? तुम्हाला सांगितलं ना तिचा आता या ऑफिसशी काहीही संबंध नाही। तरी पण पत्ता असेलच ना, द्या ना प्लीज। ते असिस्टंट आहे ना, तिकडे पुढे गेलात की चौकातून दावं वळायचंय, तर तिथे काहीतरी वाचल्य का फासल्य काहीतरी आश्रम आहे, तिकडे भेटेल तुम्हाला। धन्यवाद। या सायली मॅडम। नमस्कार। नमस्कार। चला आत्ताच आपण साहेबांच्या ऑफिस मध्ये जाऊया, गाडीत बसा। तुम्ही पुढे व्हा, माझ्याकडे त्यांचं व्हिजिटिंग कार्ड आहे, मी येते। बर, लवकर या। चेतन, राकेश कुठे गेलाय? त्याला फोटोकॉपी आणायला सांगितले होते। तू राकेशला फोटोकॉपी आणायला सांगितलं? आता नसतात येत साहेब, तुम्ही सांगितलेलं काम झालं। झालं म्हणजे कोणती मुलगी भेटली का? हो, सिनियर म्हणत होता ती सगळ्यांसाठी प्रार्थना करत असते ती, आणि हो हो असंच म्हणत होतो। मी तिला निरोप दिला। मग आहे कुठे ती? ती येते तिच्या गाडीवर। गाडीवरून? सॉरी सर, ते माझी चप्पल तुटली ना। म्हणून सर, सर तुम्ही मला बोलावलं? हो, मी इथे। पण तुम्ही इथे कसे? अरे तुम्ही दोघ एकमेकाला ओळखता? हो नाही, हो हो नाही।